बनवून बनू काय? स्वतः स्वतः ज्यूस बनवताय, स्वतःच पितायत आणि आम्हाला पण देतायत बनवून, असं काय नाही. अरे वा, माऊलीने दिल्या आता बनवून. कसं वाटलं? पॉवर आली? फ्रेश फ्रेश. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कावटकर, तुमचा पुन्हा एकदा आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि राहुल ड्रमर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज तारीख आहे 29 तारीख आणि आज पण आपल्याला वेडिंग शो आहे, म्हणजे फुल डे. पण फुल डे म्हणजे त्या दिवशी कसं आपण 12 वाजता घरातनं निघालेलो, आज 4 वाजता निघालो आहे. 4:30 इकडे वाजवायचं आपल्याला आणि आपला आजचा नवरा घेऊन जायचा आहे ते एकदम अंतर जवळच आहे, डोंबिवली वेस्टलाच आहे. मग काही जास्त टाईम लागणार नाही जाण्या येण्यामध्ये, वाजवायला आपल्याला तेवढंच लागेल. आम्ही ते आलो आता डायरेक्ट लोकेशनला, येऊनच ब्लॉग सुरू केला आहे. आपलं नॉर्मल सामान आम्ही काढून ठेवलं आहे. आता भोईर जिमखान्याच्या इथे आम्ही आता डोंबिवली वेस्टला आणि इकडनं बाजूलाच जायचं आहे, चिनार ग्राउंड ना, चिनार ग्राउंड एकदम बाजूलाच आहे. म्हणजे लग्न इथे झालं आपलं, आमची पण तयारी सगळी झाली आहे. काढ ना ड्रमच्या काटे, काढ ना 5-6 काढ. पप्पे आहे, अंडे आहे, काका राजा, अजून बाकी पोरं येत आहेत आपले. सागर आले, सगळं घ्या आणि मला झिपेल ना. ते वाजवायला सांगितले मी, तरी एकच टाकेन ने
नवरा पोहोचलेला आहे मांडवामध्ये. कारण ना आज सीन कसा आला सांग, आज ना आम्ही ना असा नवरा म्हणजे मांडवात पोहोचवताना जास्तीत जास्त अर्धा तास झाला तर पाऊन तास वाजवायला लागतो, पण आज आपण 5 वाजता चालू केलेलं आणि आता वाजलेत 7. 2 तास बाई एकदम हालत बेकार झाली पोरात, कारण की पोरांच्या मनात तयारी होती थोड्या वेळाच वाजवायचंय, पण आज पोरं पण शॉर्ट होते आणि 2 तास वाजवायला लागलं. आणि आता इकडे पोहोचलोय, आता लग्न चालूच आहे, लागते लग्न. दाखव अंड्या. आता लग्न वगैरे लागतच आहे, त्याच्यानंतर आपल्याला सिटिंग वाजवायचं आहे, मग नंतर डायरेक्ट परत रात्री वरात वाजवायची, असं आपलं सगळं आहे. आता मी तुम्हाला नंतर भेटतो थोड्या वेळात. जरा हे बघा इथे काय चाललंय, काय चाललंय, काय आहे ज्यूस लागतोय रे, कुठला ज्यूस आहे मावले? हे बाबा बाबा, तुझं स्वतःचा कॅटरस आहे काय? नाही चालवायला घेतला आता जागेवर. अरे मम्मी आहे एवढा चालतंय, मला पण दे मीठवाला. थांब बरोबर वन साइड रे तुम्ही, पिऊन बघ पिऊन बघ मावले. तुला पण बनवू काय? स्वतः स्वतः ज्यूस बनवताय, स्वतःच पितायत आणि आम्हाला पण देतायत बनवून, असं काय नाही. साडीत बनवताय आता मी राहून बनव बन एकदम मस्त टाकाटाक बनवून दे. हा सब्जा टाक, मीठ अजून टाकला तरी चालेल. चालेल का? मीठ टाक थोडं, मसाला घे. मसाले येतच नाही. ए बस ए बस ए छोट्या, लिंबू टाक लिंबू टाक नाही माझ्या. बस चल बस बस. अरे वा माऊलीने दिले आता बनून. टेस्ट आता तुला पिल्यावरच सांगू शकतो. बरोबर नाही बरोबर. अरे चांगलं मस्त मस्त बनवलाय माऊलीने, खरंच मस्त नाही का? थँक्यू. कसं वाटलं, पॉवर आली? फ्रेश फ्रेश माइंड फ्रेश माइंड फ्रेश. बस झालं झालं आता.
मगाशी आपलं स्टँडिंग वाजून झालंय आणि आता झालंय नवरा पण निघलाय म्हणजे आता वरात निघाले. आता आपल्याला वरात वाजवायला चालू करायचे आणि आता रात्रीचे वाजले आहेत 11:15. आता बघूया किती वाजेपर्यंत वाजवायला भेटतंय. गेलेत सगळे पोरं बाहेर, मी पण ड्रम घ्यायला आतमध्ये आलेलो. आपलं वाजून वरात पोहोचलेली आहे आणि अवरदेव पण गेलेले आहेत घरी आणि आता आपलं पण पॅकअप वगैरे झालंय, सामान वगैरे भरलंय आपण टेम्पो मध्ये. भोंगा खोल्याचा राहिला होता तो भोंगा खोलून घेतात. आता एक खोलला, एक खोलायचा बाकी आहे, बाकी आपली पोरं इथे बसलेत आणि आता आपली घरी जायची तयारी चालू आहे. आणि आज झालं बघा, जास्त एकदाच फक्त फ्रेश झालो होतो, बाकी एकदम चेहरा विरा कसा झालाय बघा. तर मग वैताग आलाय, आता जातो घरी. आता जास्त काही बोलत नाही आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. त्याच्यानंतर पण आपल्याला कंटिन्यूअस कॉल चालूच आहेत, तुमच्यापर्यंत ब्लॉग येतीलच आपले नक्कीच. तर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. टाटा बाय बाय.